नगरसेवक तौफिक पहलवानकडे केली तक्रार आणि प्रॉब्लेम झाला सॉल्व। तर मंडळी सध्या सोलापूर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात देखील नेहमीच सोलापुरातील एका नगरसेवकची चर्चा होते। होय, ते म्हणजे नगरसेवक तौफिक शेख उर्फ पहलवान। आज तगायत नगरसेवक तौफिक शेख यांनी आपल्या प्रभागातील समस्या हे कशा पद्धतीने सोडवलेले आहे हे तुम्हा आम्हाला चांगलच माहित आहे। वेळोवेळी नागरिकांची मदत करणे, सर्वसामान्यांची प्रभागातील समस्यांची व नागरिकांची कैफियत हे सभागृहात आक्रमकपणे मांडणे आणि त्याचं काम करून घेणे हे आज तगायत नगरसेवक तौफिक शेख उर्फ पहलवान हे करत असतात। त्यातच आसरा परिसरातील गणेश चेंबर अर्थात गणेश सोसायटीतील नागरिकांनी काही महिन्यापूर्वी नगरसेवक तौफिक शेख उर्फ पहलवान यांच्याकडे आमच्या सोसायटीत ड्रेनेज लाईन टाकण्यात यावे अशी एक मीटिंग आणि तक्रार नगरसेवक तौफिक शेख यांच्याकडे केली होती। त्या अनुषंगाने नगरसेवक तौफिक शेख यांनी सभागृहात या संबंधी आवाज उठवत आपल्या भांडवली निधीतून सुमारे 5 ते 6 लाख रुपये ड्रेनेज कामाची मंजुरी करून घेतली आणि त्याचे शुभारंभ आज करण्यात आले। यावेळी गणेश चेंबर अर्थात गणेश सोसायटीतील सर्व पदाधिकारी नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान यावेळी शुभारंभ हे नारळ फोडून आणि कुदळ मारून करण्यात आले व गणेश चेंबर येथील नागरिकांनी नगरसेवक तौफिक शेख उर्फ पहलवान यांचे आभार मानत असेच आपण नेहमी सर्वसामान्यांच्या मदतीला यावे अशी अपेक्षा केली। इतकेच नव्हे तर आम्ही पक्ष बघणार नाही, आम्ही फक्त नगरसेवक तौफिक शेख यांना बघून त्यांना नेहमीच निवडून देतो आणि ते नेहमीच आमच्या कामाला येतात, त्यामुळे त्यांचं आम्ही ऋणी आहोत अशा शब्दात गणेश सोसायटीतील नागरिकांनी नगरसेवक तौफिक शेख यांचे आभार मानले। पहा, असोसिएशन च्या अंतर्गत बरेच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न जो ड्रेनेज लाईन वर्षानुवर्ष आपण अनेक ठिकाणी मागणी केली की याचं काम करून व्हावं महानगरपालिकेकडून, परंतु कोणी मनावर घेतलं नाही आणि याच या ठिकाणी नगरसेवक तौफिक शेख सर यांनी ते मनावर घेतलं आणि तातडीने महानगरपालिकेकडनं मंजूर घेऊन त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते स्वतः आज या ठिकाणी उपस्थित आहेत। गणेश बिल्डर्स फ्लॅट ओनर्स असोसिएशनतर्फे त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सोसायटीचे सेक्रेटरी यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो। डेली लाईन का उद्घाटन होने जा रहा है, यहाँ की लोगों की मांगी थी और महानगर पालिका में बार बार पत्र व्यवहार करने की बात की, जहाँ पर काम नहीं हुआ था ये फ्लैट्स रहने की वजह से। तो कुछ महीने पहले यहाँ पर ये गणेश चेंबर्स के चेयरमैन सभी पदाधिकारी और दत्तान्ना शुरू से इन्होंने मुझे यहाँ पर बुलाकर मीटिंग ली। मीटिंग लेकर सबका राय मशवरा हुआ तो मैं बोला ठीक है, फिर मेरे भांडवली बजट में से ड्रेनेज लाइन का यहाँ पर 6 लाख रुपए दिए थे तो तकरीबन 5-5.5 लाख रुपए इसका एस्टीमेट निकला है। तो मैं यहाँ के लोगों को कहना चाहूँगा, ये मेरा फ़र्ज है, मेरा कर्तव्य है जो वार्ड का नगर सेवक होता है वहाँ के लोगों की समस्या छुड़ाना, जिस तरह पानी का मसला, लाइट का मसला, ड्रेनेज का मसला, रास्ते का मसला, ये नगर सेवक का जो फ़र्ज होता है मैंने फ़र्ज निभाया है। बस आप सब लोग का सहकार्य है, मैं सबका धन्यवाद करता हूँ और इंशाल्लाह कॉन्ट्रेक्टर से गुजारिश करूँगा कि 2 दिन में काम शुरू होना और काम अच्छा होना, सही तरीके से होना, मैं कॉन्ट्रेक्टर से गुजारिश करूँगा और काम क्वालिटी का होना, ताकि यहाँ के लोगों की तकरार नहीं आना, शिकायत नहीं आना या हमें भी कोई एक्शन लेना पड़े, ऐसा काम नहीं होना, बस इतना कहता हूँ। और आप सब लोगों ने हमें यहाँ पर बुलाया, अपने कीमती वक्त दिया, मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ। खुदा हाफिज़। जय जय महाराष्ट्र।